नमस्कार, या खाशेल्या ब्रॉडकास्टात तुमकां सगळ्यांक येवकार. तुमी वोट ऑफ कॉन्फिडन्स पळयलो, 15-20, 20-15 असो पास जाला. आनीक प्रमोद सावंत हांच्या मुख्यमंत्री पदाचेर शिक्कामोर्तब जाला अशें जर म्हळें तर चुकीचें ठरचें ना. हाजो अर्थ कितें आनी मुखार हें सरकार कशें चलतलें? हाजीराम भासाभास करतात. 3 मानेस्तां म्हजे बरोबर. पयलीं आसात तेन्ना गोवन वार्ताचे संपादक संजय बाब डवळेकर, स्वागत. दुसरे आसात म्हजे बरोबर दैनीक हेराल्डाचे संपादक राजेंद्र बाब देसाय, स्वागत. आनी तिसरे आसात म्हजे बरोबर लोकमताचे संपादक राजू बाब नायक, स्वागत. तर एक्सपेक्टेड आनी प्रमोद सावंतान उबो रावन सुरवातेक सांगले की मनोहर पर्रीकराचो सक्सेसर म्हणून आपल्याक ह्या कदेलाचेर बसपाची संदी मेळटा हाजो अभिमान आसा म्हण आपल्याक. हाव डू यू जज दीस? हय, म्हणजे सक्सेसर हो बरोबर टेक्निकली. मनोहर पर्रीकरा नंतर जो मुख्यमंत्री जाता, आता खरो सक्सेसर हे प्रूव करपाची, दाखोवन दिवपाची संद ताका मेळ्ळ्या, जबाबदारी ताचेर आसा. एक बरी गोश्ट म्हणजे ताणें जे कितें 2 मिनटां ठराव मतदान जाल्या बरोबर जो कितें उलयलो तातूंतल्यान ताणें थोडी आपली एक व्यापकता म्हणटा हांव अशी अशें तरी दाखोवन दिली की सगळ्यांचे आभार मानता आसतना ताणें विरोधी पक्षाकूय ताणें बरोबर घेतलो की तुमी म्हजे कलीग आणि तुमचे सहकार्य जाय. आता ह्या दृश्टीन जर सरकार चलत जाल्यार ही राज्याच्या दृश्टीन बरी गोष्ट जातली. पॉलिटिक्स ह्या सभागृहांत बसतकीर थंय पॉलिटिक्स करपाची गरज ना की राज्याचे विशय घेऊन, कारण आज विशय खूप असा, म्हणजे राज्यासमोर प्रश्न खूप असा. एक एक प्रश्न घेऊन, कारण सोडोवपाची जबाबदारी आज मुख्यमंत्री म्हणून ताचेकडे पडल्या. सो ते सोडयता असताना फक्त सत्ताधारी लोकांक बरोबर घेऊन किंवा राज्याचो विकास करता असताना फक्त सत्ताधारी आपल्या आमदारांचेच मतदारसंघ घेऊन असे जर करीत झाले ते प्रॉब्लेम जाता, म्हणजे तो व्यापक विकास जावचो ना. त्या दृष्टीन त्याने घेतलेली भूमिका म्हाका बरी दिसता आणि एक सकारात्मक ह्याचेर त्याने सुरुवात केली अशी म्हणू येता. अटकळी खूप असल्यो विश्वासदर्शक प्रस्तावाच्या वेळार, असे जाऊक शकता तसे जाऊक शकता, पण आकडे जर पळयले 15-20, 20 सरकाराच्या बाजून, 15 विरोधी, सो दोन्ही बाजूचे आकडे इंटॅक्ट असा. एकही आकडो हे वटेचो ते वटेन जावना. सो सरकाराक सध्या तरी जे विधानसभा असा तातूंत एक क्लीन चीट किंवा एक ग्रीन सिग्नल मेळिल्लो असा आणि प्रमोद सावंत हांकां तुम्ही फुडें सरा अशे तरेचो हो सिग्नल असा. पण म्हाका दिसता की विश्वासदर्शक प्रस्तावाच्या वेळाची परिस्थिती आजची ही जर परमनंट असा जाल्यार प्रमोद सावंताक काम करपाक बरे तरेन मेळटले, पण ही जर टेम्पररी असा, कारण राजकीय थोडेशे जे खवदळ जाला ह्या फाटल्या 3-4 दिसांत तो जर शांत जाला असे आम्ही गृहीत धरले जाल्यार फुडली परिस्थिती खुबशी अशी हे आसचे ना. पण हे जर वादळा पूर्वीची जर शांतता असा जाल्यार येवपी काही दिसांनी, येवपी दिसांनी कदाचित आजच्या दिसा पासून उपरांत फाल्यां पासून किंवा परवां पासून आमकां थोडीशी आणि काही घडामोडी पळोवपाक मेळपाची शक्यता असा. टेम्पररी काय परमनंट असता आणि प्रश्न काढला तू कितें दिसता? न्ही, हांव एक राजन म्हणटा तुम्ही जर सहमत असा, पूण एक लक्षण धरपाय की विश्वासदर्शक ठराव हो एक टेक्निकल गजाल. ताणें 1 डिसेंबर पास करून घेतली, पूण विश्वासदर्शक ठराव पास केला म्हणून सरकाराक स्थैर्य येतले अशें न्ही. कारण आतां खरो ताजो कस लागपाचे आतां दीस सुरू जातले. आयच्यान काल सुद्दां कितलेशे मंत्र्यांनी आपल्या मंत्रीमंडळाचो किंवा कॅबिनेटचो ताबो घेवंक नाशिल्लो, आज ते घेतले कारण ऑलरेडी पावलेत पणजे. आनी आतां ते ओढाताण ही खरी सुरू जातली. आतां MG चडांत चड कितें कितें आपल्याले देवाणघेवण करतली. गोवा फॉरवर्ड अपक्षांक पर्रीकरान जवळ जवळ भायर दवरिल्ले कांय जाणांक, ते आतां आपल्याला शेअर मागपाक येतले. सो हे जे पळय 20 जाण आसात, ह्या 20 जाणांक बरे तरेन तेंचें समाधान करप आनी स्थैर्य म्हळ्यार राजकीय समाधान. राजकीय समाधानान भितर कितलेशेच म्हणजे मायनिंगाचो इश्यू आसा, टुरिजम, कॅसिनो आतां परत चर्चेत सुरू जावपाक लागले. हे प्रश्न सोडोवप कठीण कारण प्रत्येकाची मतां तातूंत वेगळीं आसात. आनी गोवा फॉरवर्ड आनी महाराष्ट्रवादी गोमंतक हांचे भितरलो पळय संघर्श आहा. आनी फुडलें जर इलेक्शनाक वतले जाल्यार तांकां कशे तरेन ही नीती सांबाळप हाचे मुख्यमंत्र्या मुखार एक व्हडलो सर्कस आसा. ही व्हडली सर्कस, ही सगळ्यांत व्हडली सर्कस आसा. एक हांगा 2 इव्हेंट आमच्या मुखार आसा सध्या आनी ते 1 महिनेभरा भितर आहात. ते म्हळ्यार 4 कॉन्स्टिट्युएन्सीचें बाय इलेक्शन आनी 1 लोकसभेचें इलेक्शन. तुमकां दिसता ह्या दोनीचोय रिजल्ट बाय इलेक्शनाचो तर डेफिनेटली आणि लोकसभेचं एक केंद्रात किती जाते, हे जे स्थैर्य असा, या स्थैर्याची सध्याची व्हॅलिडिटी ही 23 मे मेरेन ताजे उपरांत जी व्हॅलिडिटी लागू जातली ती खरी म्हणपाची? हय, म्हणजे इंटरनल
सरकारा भितर घटकां भितर जे चल्ला न्हय त्याच्या खातीर एक ती धुसफूस चालू उरतली बी असे एक जे मत आत्ता हांगा व्यक्त झाला की त्यापेक्षा म्हाका दिसता की आत्ता खरं तर ह्या सरकाराक करपा सारखे काय ना. एक तर आज कोड ऑफ कंडक्ट चालू असा, नवीन कसलेय निर्णय घेवप, प्रकल्प घेवप किंवा नवीन किती काम करप, घोषणा करप कायच जावचे ना 23 मे पर्यंत, जोपर्यंत निकाल लागना आणि जोपर्यंत नवे सरकार दिल्ली घेना. त्याबरोबर आमचे 4 पोटनिवडणुकांचे निकाल लागतले आणि थंय एक बरोबर की राज्य सरकारची प्रमोद सावंत सरकारची म्हणून जे किती स्टेबिलिटी असा ही त्या टायमार प्रूव्ह म्हणजे प्रूव्ह झाली असा आता विश्वास, पण त्या टायमार ती खरी कळटली आमका की कितकी असा त्याच्या बाजून, म्हणजे त्याला मेळटले स्थैर्याक ह्या विधानसभेतल्या स्थैर्याक, खरे स्थैर्य थंय मेळटले. तरी पण म्हाका दिसता की ते ओके ते 4 मेळटले का 3 मेळटले का आणि कोणाचो मगोचो येऊन तो त्यांना सपोर्ट करतलो का, हेवटेन पणजे बाबूश रावून निवडून येऊन त्यांना सपोर्ट करतलो ही फुडली गोष्ट झाली. पण कसे जरी झाले तरी म्हाका दिसता की एक विषय झाले मागीर आम्ही उलया की एक तर विरोधी पक्ष त्यांच्याकडे कंप्लीट निष्क्रियता आणि परिस्थिती असा, सो ते पळयचं. आणि हातून जरी जर अस्वस्थता असा, काही ॲम्बिशियस घटक असा सरकारा भितर, तरी पण प्रमोद सावंताक ज्या तरेन बीजेपी दिल्लीतल्या हायकमांडान हांव मानता की ताणी नेमला, ताणी निवडला आणि ताका फूल बॅकअप असतले त्याचे, प्लस त्याच्या बरोबर पार्टी असा, हे सगळे पळयत जाल्यार कोण नाराजी, कोण हे, कोणाक किती मेळला, कोणाक ना, हे बारीक त्याच्या दृष्टीने बारीक व्हडलो फरक पडचो ना. ही विल बी एबल टू रन द गव्हर्नमेंट फ्लॉलेसली. एक गजल सांगात, सगळ्यात महत्वाचं तो म्हणजे ही व्हॅलिडिटी कितली, हे टेक्निकल स्थैर्य जे असा ते आज झाले, पण अल्टिमेटली किती असा की 20 आकडो असा त्यांच्या बरोबर, सो इनकेस तुम्ही बाय इलेक्शन जरी म्हणे तरी त्यांना एक सीट किंवा 2 सीट जरी ते जिंकले तरीक ते डेफिनेटली त्यांना 40 विधानसभे भितर सुद्धा बहुमत मेळटले. ही एक भाग झाला. दुसरा लोकसभा इलेक्शनचा ही व्हॅलिडिटी तुम्ही कितली म्हणतात की दिस इज अ 3 वर्षांची स्टेबिलिटी काय, ही स्टेबिलिटी कन्फर्म करपा खातीर 23 मे मेरेन रावपाची गरज असा. म्हाका दिसता की जी बाय इलेक्शनां जावपाची असा 4 मतदारसंघात, ताच्या परस लोकसभा इलेक्शन हे गोयच्या राजकीय स्थैर्याच्या दृष्टीन अधिक महत्वाचे असा. तुमकां खबर असा, आम्ही पळयला, तुम्ही पळयला की फाटल्या काही वर्सांचो जर इतिहास पळयलो, राजकीय इतिहास, केंद्रात सरकार कोणाचे ताचे वयल्यान राज्याचे पॉलिटिकल स्टेबिलिटी किंवा राज्याचे पॉलिटिकल जे काही हे असा स्थैर्य ते टिकून असता किंवा ते डिपेंड असता. आता 23 मार्चाक 23 एप्रिलाक सॉरी जे निवडणूक जातली ताच्या उपरांत आतांची जी आजची इवन आज जो विश्वासदर्शक प्रस्तावाच्या वेळार जे यश असा सत्ताधाऱ्याचे, म्हाका दिसता की ते स्वतः हांगा तांच्यांनी खुबशी अशी हुशारी हे करून ते 20 आकडो तांच्यांनी हे केला. ह्या परस खंय तरी एक पॉलिटिकल पॅट्रोनेज एक हायरअप कडल्यान तांकां आसा, तातूंतल्यान तांकां ते मेळ्या. लोकसभा निवडणुकी उपरांत केंद्रात जे कितें घडटले, केंद्रात जे कितें बदल जातले ताचे वयल्यान गोंयची स्टेबिलिटी पूर्ण जावप डिपेंड असतली अशें म्हाका. राजीव, बाय इलेक्शना परस, कारण आज 20 आकडो तांचे कडेन आसा, सो बाय इलेक्शना परस केंद्रात कितें जाता ताजेर ह्या सरकाराचे भवितव्य उरतले. हय, केंद्रात कितें जाता ताजेर उरतले. पूण आनीक एक गजाल आसा की कशें आशिल्लें की हांव उदळ पळय चर्चा चलतले की गोवा फॉरवर्डान बीजेपीक कित्याक सपोर्ट दिल्ले मनोहर पर्रीकर, कारण मनोहर पर्रीकर हे राजकारण घेवन मुखार वचून तांकांय स्वताचे राजकीय स्थैर्य जाय, गोवा फॉरवर्ड जाय, महाराष्ट्र गोमंतक पक्ष जाय आणि बीजेपीक जाय. सो एक आता इमिजिएटली ताजे टास्क आहात ते ही 4 पोटनिवडणुको लोकसभा आणि प्लस बरें सरकार चलोवन सगळे लोकांक बरोबर घेऊन वचप ही चॅलेंज ताका स्विकारचीच पडटली. आणि परत आता पॉलिटिकल जे पण आता फाटलं बॅकडोर पैकी जे किती करपाचे ते 4 मतदारसंघात करचे पडटले, कारण परत कौशल्य, राजकीय कौशल्य सरकार चलोवचे परस एक 60% कौशल्य सरकारचे भायरही तुम्ही दाखवचे पडटा. एक पॉलिटिकल जे पण किती जे पर्रेकार बरे तरेन करतालो ना जाल्यार तो कशे तरेन ते घडयतालो ते कौशल्य प्रमोद सावंताक दाखवचे पडटले. आणि तसे त्यांचे कडेन लिडरशीप ना, लिडरशीप असले सुद्धा आता बीजेपीन भितर काय अस्वस्थ असा, सरकाराक लागून असा, सरकारातले काय लोक भायल्यान हाडिल्ल्यान असा, सो हे असे पहिली केन्ना नाशिल्ले. ही अस्वस्थ आता इतले वयले लेवलाचेर पावल्या इंटरनल अँड आउटसाइड. होच मुद्दो घेऊन हांव वता तर म्हणजे बीजेपी भितर सध्या मॅक्झिमम जे असा ते मायनॉरिटी कम्युनिटीचे MLA असा.
आणि मनोहर पर्रीकर खं तरी तांकां एक्सेप्टेबल दिसतालो. ही वॉज अ फेस, प्रॉबेबली द फर्स्ट फेस ऑफ बीजेपी सॉफ्ट हिंदुत्व स्ट्रॅटजी इन द कंट्री. आज बीजेपीन कॉन्शियसली डिसाईड केला की फ्रॉम दॅट आणि हार्डकोर कॅडरातल्या मनशाक मुख्यमंत्री केला आणि दे आर व्हेरी इन्सिस्टंट अबाउट इट की आमकां आमचोच मनीस कॅडरातलो मनीस मुख्यमंत्री म्हणून जाय. हो जो भाग आसा तो ह्या मायनॉरिटी एम एल ए बीजेपीतल्या कुस्तार वतलो काय कितें? हय, काही प्रमाणात येस. हय, कारण ते जे बीजेपी एम एल ए आसा ते सुद्दां तशे नवीन न्हय. ते सुद्दां आतां कार्लोस आल्मेदा धर किंवा निलेश काब्राल धर, मायकल लोबो धर हे दुसऱ्या तिसऱ्या फावटी निवडून आयल्ले आमदार दे की म्हाका दिसता काही जाण भितरले प्रमोद सावंताकूय सिनियर आसा राजकारणांत किंवा भाजपचो आमदार म्हणून. सो ह्या परिस्थितीन तांकां वतलेच कुस्तार. आतां मे बी परत हांव थंयच येतां की जरी गेले तरी प्रमोद सावंताक जो कितें बॅकअप आसा फाटल्यान की थंयच्यानच तो ही वील होप की थंयच्यानच आपल्याक मार्ग दिसतलो किंवा थंयच्यानच आपल्याक अडथळे पयस जातले. किंवा आतां एक कितें जातालें जाणा, पर्रीकर आसतना की सेंट्रल लिडरशिपी कडेन पळोवपाची गरज पडनाशिल्ली. पर्रीकर तांकां सांगतालो की आप मत देखिए मैं देखता हूं, मैं सांभाळता हूं, आणि त्या प्रमाण तो सांभाळटालो सगळे. आतां ती परिस्थिती प्रमोद सावंताची आसची ना म्हणून गडकरी आसा तांकां, जो हांगा दीस रात आमी पळयलो न्ही, एक वर न्हिदनासतना तो 24 तास हांगा बसून नेगोशिएट एक म्हणजे हे करू शकता आणि ते सांभाळू शकता. सो जेन्ना त्यांचा केडराचो मनीस सरकार चेर प्रमुख म्हणून नेमला त्यांना ते सरकार सांभाळप ही जबाबदारी ती ते घेतलेच, इन्क्लुडींग धीस की कोण रिसेंटमेंट आसा. मायनॉरिटी एम एल ए हे सिच्युएशन जे आसा ते बरें पचिना अशें दिसता चड काळा खातीर. प्रमोद, मनोहर पर्रीकर आसतना हयात आसतनाच मायनॉरिटी एम एल ए मदीं एक अस्वस्थता निर्माण जाल्ली तुम्ही पळयल्या. फॉर एग्जाम्पल मायकल लोबो, ग्लेन टिकलो किंवा इवन फ्रांसीस डिसोजा म्हणून हांच्या भितर एक अस्वस्थता ऑलरेडी सुरू आसा, ती ऑलरेडी स्टार्ट जाल्या. आतां नवे जे नवी विटी नवे राज्य अशें म्हणून जे एक हें आसा त्या हातूंत ते कितले सेक्युअर आसा किंवा ते कितले आपणाक कम्फर्टेबल. प्लस जी मायनॉरिटी मतदार आसा तांच्या मदीं सरकारा बद्दल किंवा तांच्या मंत्र्यां बद्दल जें कितें मत आसा ताचे वयल्यानूय फुडलो येवपी जो काळ आसा हे मायनॉरिटी नेमके खंयच्या दिशेन वता, एम एल ए म्हणा किंवा इवन मतदार, ते सादारण आसतलोच डिस्कम्फर्ट. कारण कशें आसा, आमी पळयतात फाटली 2 वर्सां मायनॉरिटी सामकी गोंयांत उचंबळीत जाल्या आनी तांकां केंद्रातले गोंयांतले परस केंद्रातले मोदी सरकाराचे पयशे परफॉर्मन्स आसा ते तांकां त्रासदायक ठरता. ज्या पद्दतीन हिंदुत्ववाद जो पळय देशान भितर जो खवदळ घालता ताका लागून ते सामके इनसेक्युअर आनी अस्वस्थ जाल्यात. ताका ताचें रिफ्लेक्शन हे जे पळय गोंयचे 7 आशिल्ले आतां 6 जाल्यात तांचेर कॅथलीक एम एल ए भाजपाचे तांचेर आसा. सो लोकसभा इलेक्शनांत जर आमी जर गृहीत धरलें दोनी जागे गेले गोंयचे थंय मोदी आयलो जाल्यार सुद्दां तांकां अस्वस्थ जातले. कारण तांकां दिसतलें फुडल्या इलेक्शनाक बीजेपी तिकेट घेतले आमी जिखून येनात. अशे परिस्थितीन ते चडांत चड प्रेशर चीफ मिनिस्टर घालतले, चडांत चड प्रेशर सरकाराची धोरणां सरकाराची भुमिका बदलची हाजेर घेतले आनी चडांत चड शेअर सत्तेचो शेअर जो पळय आसा तो आपल्या कडेन येवचो. कारण आतां सुद्दां येना तांचे कडेन शेअर, तांकां प्रबळ मंत्रीपद नात, तांकां सभापती पद सुद्दां मेळना. अशे परिस्थितीन ती एक अस्वस्थकाय एक आता तुम्ही मुद्दो काढलो वीच आय थिंक वी शूड डिस्कस इन डिटेल, तो म्हळ्यार केंद्रातल्या बीजेपीचो गोंयच्या वेव्हारा भितरलो प्रभाव आनी हस्तक्षेप जो मनोहर पर्रीकर आसतना प्रॅक्टिकली नाके बराबर कसो आशिल्लो. ही इज टू नेगोशिएट, ही इज टू डिसायड आनी ते फक्त एक फॉर्मेलिटी म्हण ते कन्वे करताले आनी ते शिक्को मारून परत धाडटाले, इन्क्लुडींग सिलेक्शन ऑफ कँडिडेट्स सगळी गजाली. ही गजाल आतां कितली बदलतली आनी हाचे परिणाम कितें जातले? ही गजाल ऑलरेडी बदलपाक लागली न्ही, आनी म्हणून प्रमोद सावंत मुख्यमंत्री म्हणून आयलो. नाजाल्यार तो प्रोसेस इतको सोंपेपणान जावचोय नाशिल्लो, म्हणजे जालो तोय सोंपेपणान जावना तरी पूण तें आनीक कन्फ्युजन आनी आनीक गोंधळ जावपाचो. आतां हीच गजाल म्हाका दिसता चालू उरतलीच, कारण हांगा तसो टॉवरींग लिडर ना आणि ह्यो आतां जी कितें आमी पयलीं काँग्रेसीक नांवां दवरताले की काँग्रेसीक म्हणटाले की हांचे थंयच्यान हायकमांडा कडल्यान एनव्हलॉप आयल्या शिवाय किंवा तांचे दूत आयल्या शिवाय प्रभारी आयल्या शिवाय हांगा निर्णय जायना, हीच परिस्थिती आज भाजपा भितर ऑलरेडी जाल्ली आसा. काही इतर राज्यांनी चलताच ते आतां गोंयांत आतां ह्या फुडें सुरू जातले, कारण ती मुख्यमंत्र्याच्या नेमणुकी पासून ही सुरवात जाली.
तो हे चालतालं, प्रत्येक प्रश्न येतलो, त्यांना कमांड येतलो. आता परिणाम निश्चित हा तुमच्यान म्हाका दिसता की आता राजू जे म्हणटाले न्ही की जे अल्पसंख्यक आमदार आसा तांकां त्यांच्या भितर ऑलरेडी इनसेक्युरिटी तयार झाल्या. हो ज्या जो पर्यंत आता अमित शहा किंवा नितीन गडकरी किंवा कोणी रूडी किंवा ज्यांना सेंट्रल लिडर्स हांगा येवपाक लागतले त्यांना गोवा बी जे पी हळूहळू डायल्यूट जावपाक लागतली. कारण गोंयची बी जे पी जे कितें पर्रीकरांची एक आयडेंटिटी करून दवरिल्ली की थंय जात धर्म किंवा ह्या हेचेर विचार करच्या पेक्षा एक एफिशियंसी किंवा कामाचे वर्क कल्चर हाचेर सरकाराची ओळख जावची अशे तरेन जे पर्रीकरान प्रयत्न केल्ले ते जर डायल्यूट जायत की पर्रीकरान सुद्धा चितूना की त्यांचे 13 मेंबर जिकून येऊन त्यातले 7 मायनॉरिटी असतले म्हणून तो ताणें पण जो कितें प्रयोग करपाक गेलो इतलो आंगलट आयलो. तू आंगलट आयलो म्हणटा पूण मे बी त्या पार्टीच्या दृष्टीन एका तांकां प्रोजेक्शन करूंक तूं पार्टीचे रिचींग आउट जाले म्हणटा तुम्ही. पार्टीचे रिचींग आउट जे जावपाक जाय आशिल्ले की भायर देशभरांनी सांगू शकले की आमचे कडेन अशे एक राज्य आसा ज्या जाग्यार आमी मायनॉरिटीक म्हणजे फरक करू ना असे झाले. बट ह्याच्या पुढे ती पार्टी जर सेंट्रल याच्या हस्तक्षेपा खातीर डायल्यूट जर जायत गेली न्हय जाल्यार मागीर त्या पार्टीक गोंयांत तरी हो प्रॉब्लेम तयार जातलो. एक कारण मनोहर पर्रीकराची ओवरऑल काम आणि त्यांची ही पार्टी हँडल करपाची शैली आम्ही सगळ्यांनी पहिल्या. हे जे आता नवीन सुरू झाला की योप दिल्ली सावन बसप आणि मुख्यमंत्री ताणें एक बरी गजाल सांगली की तो हस्तक्षेप झाला म्हणून तर प्रमोद सावंत मुख्यमंत्री झालो. हाचे परिणाम किती जातले? काही गजाली इंटरेस्टिंग असा. काळ केन्ना केन्ना सूड उगयता असे आम्ही म्हणतात. पार्टी विथ डिफरन्स असे बी जे पीचे ओवरऑल जी एक आयडियोलॉजी असली पार्टी विथ डिफरन्स. आतां जर पळयत जाल्यार पक्षश्रेश्ठी हो जो शब्द गोंयांत कॉयन जालो किंवां खंय बाकी महाराष्ट्रांत म्हणा किंवां गोंयांत म्हणा पक्षश्रेश्ठी कल्चर हो बी जे पीत ना अशें म्हणटाले. बी जे पीची सगळीं डिसिजनां ही लोकल लेवलाचेर जाता आनी आमीच सगळीं आमची डिसिजनां घेता. मनोहर पर्रीकरा पर्यंत ती जाली आनी हालींच्या तेंपार जेन्ना ते सीक पडले ताच्या उपरांतची जी सगळी जर परिस्थिती पळयत हांगची बहुतेक सगळीं डिसिजनां ही ते घेता अशें दिसपाक लागले. कारण सुरवातीक थोडे ते प्रकाश जावडेकर दिसपाक लागले, आतां नितीन गडकरी दिसपाक लागले. नितीन गडकरीच्यान जायना कारण मगो आनी हातून ते जो पयचे जे टसल आसा ते सोडोवपाक अमित शाक गोंयांत कांय वाटाघाटी करच्यो पडल्यो. हो कल्चर आतां लोकांक दिसपाक लागलो. सो लोकांक लोकूय आतां विचार करता की कितें वेगळेपण कितें वेगळें. सो राजकारण जर समजा अशेंच फुडें वचपाचें जाल्यार उर्दा म्हणजे काळे भारतीय जनता पक्षाची गोंयची जी एक वेगळी ओळख आशिल्ली बरोबर ती हातूंतल्यान नष्ट जावपाक शकता. जावंक शकता आणि ती जावपाक लागले असं म्हाका दिसता. राजकारण म्हणून जर विचार केलो जायत हांव त्यांची आयडियोलॉजी किंवा ताचेर हांव उलयना फक्त राजकारण म्हणून काय राजकारणातली कंपल्शनां म्हणून जर विचार केलो जायत जाल्यार खंय तरी ताका सेटबॅक वारंवार गोंयची जी एक भारतीय जनता पक्षाने वेगळी आपली एक ओळख आणि अस्तित्व निर्माण केलं बरोबर त्या अस्तित्वात तडो वचलो तडो वचपाक लागलो. ऑलरेडी सुरू झाला तो. आता फक्त कितें कोणाचे आमदार चड आणि कोणाचे आमदार कमी इतलोच आता फरक उरला. परत निवडून येतात तेच हे करता आपलो उमेदवार चूज करता असे आता काय परिस्थिती उरू ना. कोणी खंयच्याय पार्टीन वता कोणी खंयच्यानी कोणाक हाडटा कोणी खंयच्यानी कोणाक फोडटा ही परिस्थिती झाल्या. फक्त सरकाराचो विचार जर केलो जाल्यार येवपी काळात खंय तरी जाग्यार बसून काही ज्यो उचंबळ जाल्ल्यो गजाली आहात त्यो बसून तांकां खास करून मायनॉरिटी अशें म्हाका दिसता. परिणाम कितें जाता म्हाका हे सांगता ते पटना पटना इतलें केन्ना जेन्ना ल्हान पार्टी आशिल्ली न्ही तेन्ना इट मॅनेज करप सोंपी. पर्रीकरान ती सारकी मॅनेजेबल लेवलाचेर दवरिल्ली पूण मागीर पार्टी पळय जी वाडली पयली एक जिन्सी पार्टी आशिल्ली एकाच विचाराचे पर्रीकरान फातर कशे कांय लोकांक हाडले एक वेव आयली तातूंत जिकून आयलें आनी मागीर पर्रीकरान जें कितें राजकारण सुरू केलें ताका हें सगळें आशिल्लें आनी पर्रीकर अर्थी एक धमक आशिल्ली एक जरब बरे तरेन ताणें एकूण राजकीय जमातीचेर दवरिल्ली. पार्टी वाडली म्हणटकीर ताजेर कंट्रोल उरना. पार्टी वाडली म्हणटकीर वेगवेगळे लोक येतात वेगवेगळे विचारसरणीचे लोक. आतां तर ह्या वेळार 2017 तर पर्रीकरान अक्षरशः खिचडी सरकार तयार केलं. सो एक खिचडीन भितर एक जिन्सीपणा किंवा एक विचार येवकूच शकना. आणि दिल्ली सावनूच येवचो पडटा म्हणटा पयलींच्यान दिल्लीच्यान येताले. प्रमोद महाजन एमजी कडेन युती स्थानीक लोकांक जाय जायना एक प्रभाव जालो पार्टीचेर भायल्या लोकांनी. कारण काँग्रेसीक लोक विटिल्ले तूं जर 1994 जर हे केलो जाल्यार लोक विटिल्ले. सर लोकांनी तांचेर प्रेशर हाडलो एमजीचेर प्लस बीजेपीचेर कांय मडगांवच्या बी लोकांनी फुडाकार घेतिल्लो आनी तेन्ना प्रमोद महाजनांनी येवन ही युती जावची म्हणून प्रयत्न केली. प्रमोद महाजन जो मेरेन आसा तो मेरेन प्रमोद महाजन सतत गोंयांत आयला. प्रत्येक इलेक्शनाची मिटींग तो अटेंड करतालो
तो प्रमोद महाजनच वन स्टार स्पीकर आशिल्लो न्ही, त्यांना पर्रीकारासारखे हे ना, त्यांना इतले हे ना. सो हायकमांड कल्चर हे सगळे पक्षांत आसा, ती बीजेपीन पहिले जे नाशिल्ले. अजून एक बारीक फरक असा, प्रमोद महाजन सिनियर अस म्हणजे येतालो हांगा, प्रत्येक गोष्ट ठरयतालो, युती तर ती त्याच्याच खातीर झाली. पण जेन्ना तांकां युती नाका आशिल्ली न्हय पर्रीकाराक, जेन्ना मागीर पर्रीकाराचो रायज झालो आणि पर्रीकाराक 99 इलेक्शनान युती नाका आशिल्ली, तेन्ना महाजनाक पर्रीकारान सांगले आणि महाजनान भायर येऊन अनाउन्समेंट केली मागीर वाटाघाटी जातकीर युती जायना तुटली म्हणून. होय फरक असा भितर, म्हणजे पर्रीकार यूज टू ऑलवेज रूल इन गोवा बीजेपी विच इज नाव नॉट हॅपनिंग. पक्षसृष्टी आणि डेस्क इन्चार्ज हातून फरक असा. प्रमोद महाजन जे येताले गोयात डेस्क इन्चार्ज म्हणून येताले आणि ते मार्गदर्शन करताले. आता किती झालं, आता डायरेक्ट दिसता दिल्लीच्या डायरेक्ट येता, कारण आता गडकरी दिल्लीचे मंत्री असा, केंद्रातले एक पॉवरफुल लिडर असा, अमित शाह पक्षाचे अध्यक्ष असा, ते येता, बाकीचे लिडर येता. सो परत जो काँग्रेसीन कल्चर आशिल्लो तोच कल्चर आता खंय तरी थंय ना. पण 2017 भितरी तो गडकरी आयला ना, पण त्यांना पर्रीकारही केंद्राक असेल. मी एक गजाल मग सांगा, त्याकडे वन दीस आम्ही जे उलयता पळय ताज्या उलयले, आम्ही काँग्रेसी भितरी असे आशिल्ले, बीजेपी भितर तसे आता. पण एक गजाल मग सांगा, 2017 भितरी आम्ही पहिले आणि याही खेपे आम्ही पहिले, जेव्हा निकराची परिस्थिती आयली त्यांना इवन अमित शाह येऊन वाटाघाटीत बसलो, 2 वरां ताणें काढली आणि खंय तरी हो प्रश्न सोडोवपाच्या दृष्टींतल्यान आपूण स्वतः इन्वॉल्व्ह झालो. बरोबर. काँग्रेसीची जर आम्ही परिस्थिती पहिली जाल्यार काँग्रेसीचो डेस्क इन्चार्ज आयलो असे आम्ही ऐकले चेल्ला कुमार, पण तो दिसलो सुद्धा ना कोणाक आणि ताणें किती केले हाजे कांयच खबर ना. हो जो आता फरक दिसपाक लागला की थंय गोयासारख्या ल्हान राज्यांत जे लोकसभेची फक्त 2 सिटां आहात, थंय भारतीय जनता पक्ष इतलो इंटरेस्ट घेता की तांचो राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा हँड्स ऑन डिसिजन्स घेता गोयच्या बाबतीत, इन्वॉल्वमेंट असा, डिले जायना आणि क्विक डिसिजन्स आणि निर्णय जाता सगळे. हो फरक तुमकां आज दिश्टी पडना आणि थंय काँग्रेस पुरायपणान फेल झाल्या हाजी जाणीव जायना कंप्लीट. म्हणजे हातून काँग्रेसचे फेल्युअर काँग्रेसच्या लिडर्सांक दिसता असताना सुद्धा ते रिपेअर करपाक तयार ना. म्हणजे 2017 जो अनुभव घेतलो की लिडर निवडपाक जालना, क्लेम करूंक शकले ना, हांच्यानी सरकार घडयले आणि मागीर फाटले 2 वर्सां हे फक्त क्लेम करीत रावले आणि आरोप करीत रावले, तरी पण जेन्ना आता संधी मेळटाली त्यांना सुद्धा ताणें किती केले. तू म्हणटा तसे प्रमोद एक चल्ला कुमार आयलो, पण तो आयलो हे आमकां फक्त बातम्यांतल्यान कळले, तो खंय दिसूना पार्टीचे किंवा त्याच्यापेक्षा आणि सिनियर. जर भाजपचा राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष हांगा येता आणि जो एक वन ऑफ द मोस्ट सिनियर मिनिस्टर नितीन गडकरी हांगा दीस रात येऊन बसता अशी खंयच ॲक्टिव्हिटी दिसूना. हांच्यानी 2-3 फावटी पत्र दिले राज्यपालाक क्लेम करपी, त्या पत्राचेर म्हाका दिसता सगळ्या आमदारांच्यो सयो सुद्धा नाशिल्ल्यो. किंवा तुम्ही जर खरेंच सिरियस असा घ्या सगळ्या आमदारांक, 14 आमदारांक आणि वचून बसा थंय राजभवनाचेर, ते सुद्धा करून सगळे आमदार एका बरोबर येऊना झालं ना की हो हांगा असा थंय असा, मागीर रातच्या टायमार कोण येऊक तयार ना, उशीर झाला म्हणता सकाळी मेळ्या, अशा तरेचे राजकारण काँग्रेसीन चलता. सो इट इज कंप्लीटली पथेटीक राजकारण सारखे. संधी त्यांना आशिल्ली ती साधू ना, आता म्हणा संधी आशिल्ली अशा म्हणणार, पण ॲटलिस्ट तुम्ही तुमचं फोर्स दाखया, कमिटमेंट दाखया, दिसूना एनर्जी लेवल दिसना. जर अमित शाह किंवा गडकरी किंवा कोणीही भाजपचा नेतो येऊन जर हांगा 12-12, 15-15, 24 वरां जर उलोवं शकता, हे हांगा 8-10 वरां सुद्धा असे एफर्ट्स केले दिसूना. हो मेजर फरक हो दोन्ही पक्षांमधलो. हो फरक जो असा, हे कोणाची फेल्युअर दिसतं तुमकां, की लिडर ऑफ ओपोजिशनचे फेल्युअर, प्रदेशाध्यक्षाचे फेल्युअर, काय डेस्क इन्चार्जाचे फेल्युअर? थोडासा प्रॉब्लेम सिस्टमीत असा. काँग्रेसची जी सिस्टीम असा तातूंत चेल्ला कुमार येता म्हणटा गोयांत, पूण चेल्ला कुमाराक कसले डिसिजन घेवपाचे स्वातंत्र्य ना. तो फक्त हांगा येता आयकता आणि तो मेसेंजर कसो, तो येता दिल्ली वचून सांगता. दिल्ली डिसिजन नेमके कोण घेता हेही आता सध्या क्लियर ना. ताका लागून जो विलंब जावपाची जी प्रक्रिया असा ती सुरू झाल्या आणि ती ऑलरेडी काँग्रेसीत पहिलीच्यानच असा थोडी लेथार्जी. हांगा ओपोजिशन तितलें स्ट्रॉंग नाशिल्ल्या कारणान ताचो फटको तांकां हाच्या पयलीं तितको जाणव नाशिल्लो. आतां कितें जालां, आतां क्विक एक्शन. आतां काँग्रेसीच्या ह्याच लेथार्जीक लागून 2017 ते गव्हर्मेंट फॉर्म करपाक शकले ना, कारण आमचो सिंग गोयांत आयलो तेन्ना इन्चार्ज आशिल्लो, ताणें हय ताका डिसिजन काय घेवपाक जमलें ना. तो रावलो थोडो वेळ, गव्हर्नर आपणाक आपयतली आणि मागीर तो दिल्ली कळयतलो. सो ह्या हातून हांच्यानी सगळी भाजी मारली, हांच्यानी सत्ता घेतली. बीजेपीच्या बाबतीन जर विचार केलो जाल्यार ते येता असतनाच तांकां क्लियर इन्स्ट्रक्शन्स असता, अशें इतले पर्यंत ऑथॉरिटी असता, इतले पर्यंत करा. गडकरी सारख्या मनशाक डेफिनेटली ऑथॉरिटी आसतली, कारण एक म्हणजे लिडरही म्हणून मोठो असा, कारण
राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम केलं की तो इंटरेस्ट असा की गोया भितर लोकसभेची कितली सीट असतली दोन नी पण त्या दोन सीटा भितर आणि 2017 की इतलो इंटरेस्ट घेतलो आजही इतलो इंटरेस्ट घेतला प्रमोद बीजेपी आणि काँग्रेस इतलो आणि एक फरक किती ते सिच्युएशन किंवा ते ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करता बीजेपी आणि काँग्रेस हे वाऱ्यातल्या आणि वाऱ्याबरोबर आपले जे किती असा ते पूर्ण गोंधळाची हा राजेंद्र उदळ म्हाका सांगलें तें म्हाका मान्य ना जो मेरेन दिग्विजय सिंग हांगा आशिल्ली न्ही एक तरेची ऑथॉरिटी हांगा आशिल्ली फाल्यां हाका तिकेट दी ताका तिकेट दी नाका अशे तरेन ठरोवपाक जाय ह्याजे वरून सरकार करप हाजे सरकार करप ना हें सगळें मॅनिपुलेटीव आनी डिसिजीव दिग्विजय सिंग आशिल्लो पूण दिग्विजय सिंगाक निमाणे कडेन लुईजीन इंटरफेर जालो आनी पांय घालून उडयले लुईजीनान आपले सोनिया कॉन्टेक्ट वापरले आनी दिग्विजय सिंगाक पूर्ण निश्प्रप केलो ताका लागून 2017 तांचे सरकार येवपाक शकलो ना आजही तेच चल्ला कुमार ते ताका हांगा चीफ मिनिस्टर जावपाक मदीं ताका दिसलें की आतां गोंयांत भितर काँग्रेसीची परिस्थिती सुदारचीच ना न्ही काँग्रेसची परिस्थिती सुदारपाक जाता पूण हांव तशें म्हणना हांव आतांची तांची मेन कितें तांचो प्रदेशाध्यक्ष तो आमदार न्ही तो रावपाक तयार आसा की फुडले इलेक्शन मेरेन रावया तांचे भितर लिडर कोणे तरी एकल्यान लिडर जावपाक न्ही लुईजीन काडला नॉर्थ इस्टाक केला दिगंबर हे अशे तरेचे म्हणजे मॅनिपुलेट ढाका फोर्ट ताची कोर्ट तातूंत भितर दिगंबर इज व्हेरी वीक तू दिगंबराक घरा कडेन बसला आनी ताका हाडून तूं सत्तर दितल्या ही वील टेक इट पूण आमदार फोडाफोडी करून एक विश्वास करप दुसरे विश्वास निर्माण करपा खातीर एक एक पावरय लागता आनी मॅनिपुलेटीव पॉलिटिक्सय जाय ती हांगा कोणा कडेनच ना चेल्ला कुमार इज व्हेरी वीक चेल्ला कुमार जर कोणें 10 लोकांक तर ताणें आपयत जाल्यार हे म्हणल्यार कोण येवपाचे ना असो तरेन तो एक तो पळय दूत जाय अशे तरेन जाय की ताका एक व्हॅल्यू जाय न्ही ताणें जर सांगलें फाल्यां तर चार जाण एका अर्दा येयात आपण तुम्हाला दिल्ली वरता आणि दुसरीच झालं असे असे घडणं दिसतं हातून काँग्रेस आणि बीजेपीच्या मेंटॅलिटी भीतर भाजप ते दोन खासदारांचे असू किंवा 70 खासदारांचे असू प्रत्येक राज्य सिरियसली घेता राज्य घालवपचे ना जे आपल्या ताब्यात ना मेजॉरिटी ना ते सुद्धा राज्य बाय हुकर करून आपल्या ताब्यात आणपचे एक गजल पहिली व्हिच वी हॅव टू गिव इट टू बीजेपी की काँग्रेसीची केंद्रात सत्ता असून आणि हांगा दोन्ही तुगेले हांगा राज्यात सत्ता असून आणि हांगा खासदार असून आणि राज्यसभेचे खासदार असून आणि गोंयात केन्नाच केंद्राक मंत्रीपद दिलं ना पण भाजपची परिस्थिती अशी आशिल्ली की एका टायमार दोन केंद्रीय मंत्री गोयचे ज्या जी दोन सीटां असतात ते गोयचे दोन केंद्रीय मंत्री केंद्रात ते बिकॉज ऑफ द इंटरनल पॉलिटिक्स बट वॉट एव्हर इट इज तांची सिरियसली घेवपाची जी वृत्ती असा गोयात दोन सीटां असतात न्ही अल्टिमेटली त्यांना कित्याक हे करपाय बट तो जो सिरियसनेस भारतीय जनता पक्षाचा दिसता ते राजकारण दिसना बीजेपी राजकारण सारखे सिरियसली प्रोफेशनली घेता आणि आमच्याकडे काँग्रेसीचे लेवल खूप बालिश आणि सगळं आता ते म्हणता नाही तेच सांगता की आता चेल्ला कुमार हंगा येतात की समजा एखादो व्हडलो लिडर राहुल गांधी कित्याक धाडना की तुम जाव सरकार बनाव और वापस आव मात्र ह्या विषयाचे दुमत असा त्याचे कारण सांगता 2005 पर्रिकरचे बरेच चलपी गव्हर्नमेंट काँग्रेसीन उडयले ते कित्याक उडयले कित्याक उडवपाक शकले सत्ता आशिल्ली सो सक्रियता किंवा जे हे असा न्ही सत्तेतल्या येता ती जर ना न्ही जाल्यार खंयचोय पक्ष खांदे उडयता आणि एक कर्नाटकाचे उदाहरण घेऊया कर्नाटकाचे इतल्या खातीर थंय जेन्ना पळय तांकां लार्जस्ट पार्टी म्हणून राज्यपालान आपयली ताणें आपल्या कडेन घेतलो ना ताणें कुमारस्वामी कडेन दिलें कारण काँग्रेसीचे न्ही दोन शक्ती लागतात एक तुजे कडेन पयशे शक्ती जाय कारण आमदार तूं जेन्ना हाडटा तेन्ना पयशे दिवचे पडटात तर हें सत्य आनी एक ते दुसरें मॅनिपुलेटीव पॉलिटिक्स चालूच दवरपाक जाय ते कर्नाटकान तांकां कळ्ळें लार्जस्ट पार्टी जाली तरी तांकां जावपाक जाय शक्य ना गोंयांनी तांकां खबर आसा हांव इतल्याचे थांबता म्हजो वेळ सारको सोंपला म्हाका दिसता सगळ्या विशयांचेर आमी खोलायेन चर्चा केल्या वी विश प्रमोद सावंत ऑल द बेस्ट बिकॉज इफ ही परफॉर्म्स वेल ए चीफ मिनिस्टर जाल्यारच राज्याचें कितें तरी बरें जातलें राज्य फोंडांत वचचें आनी सरकार अस्थीर जावचें अशी म्हाका दिसता कोणाचीच इच्छा केन्नाच आसना पूण जें चलता तें सारकें चलचें इतलीच अपेक्षा गोंयकारांची आनी प्रत्येक नागरिकांची आसता एक मुख्यमंत्री म्हणून वो बेजीक सेंटिमेंट तुमी लक्षांत घेतले इतलेंच मागता आनी थांबता तुमी आयले इतली बरे तरेन मतमाळी थँक्स अ लॉट पयत रावत पूण नमस्कार